बातम्यांना। ठाण्यात विलास शिंदे घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली। एका वाहतूक पोलिसाला बोनेटवर बसून फरफटत नेण्यात आले। नरसिंह महापुरे असे या पोलीस हवालदाराचं नाव आहे। गाडी चालक योगेश भामरेनं महापुरे यांना जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं। योगेश भामरे हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर आलंय। रिक्षा चालक आणि स्थानिकांच्या मदतीने महापुरे यांचा जीव वाचला। या घटनेनंतर ठाणेकरांमध्ये प्रचंड आक्रोश आणि संतापाचं वातावरण आहे। इर्टिगा गाडीने त्यांना बोनेटवर घेतलं आणि ते कमीत कमी त्याने अर्धा किलोमीटर त्यांना सरपट सरपट घेऊन गेले। पण ॲक्च्युली एक प्रकार असा घडला की पुढे तो गाडीवाला थांबवत नव्हता। त्याचा पाठलाग मी अर्धा किलोमीटरपर्यंत केला, परंतु अखेरीस त्याला एक दोन गाड्यांनी पुढे येऊन थांबवलं। त्याच्या पुढे मी माझी ॲक्टिवा लावली, त्याने मला पण ठोकायचा प्रयत्न केला। पण शेवटी आपल्या एक मराठी माणसाचा जीव वाचला आहे याचाच मला गर्व वाटतो। माझ्या अंगावर गाडी झाला तो मी बॉनेटला पकडला तर न थांबतो तो मला हायवेला टर्न मारून तो सरळ नाशिक हायवेच्या बाजूने घेऊन जात होता। डनपूल जिथे एंड होतो मुंबईकडून नाशिककडे जाणारा, त्या ठिकाणी मी जोरात ओरडलो मला वाचवा। तेव्हा कारवाल्याने त्याला हळूहळू करून साईडला दाबल्यानंतर तेव्हा तो पोलिसांवरच हल्ला चढवला। संगमनेर तालुक्यातल्या प्रवरा नदीच्या पात्रातून विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना पोलिसांवर वाळू माफियांनी हल्ला चढवला। 9 वाळू तस्करांनी पोलिसांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली, तसंच ट्रॅक्टर अंगावर चढवण्याचाही प्रयत्न केला। या प्रकरणी 9 वाळू तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। संगमनेर तालुक्यामध्ये काल दांदरपोळ या गावी वाळूची चोरटी वाहतूक होणार आहे किंवा करणार आहेत अशी माहिती मिळाल्यावरून 3 पोलिसांचं पथक काल रात्री 9 वाजताच्या सुमारास गेलं होतं। त्यामध्ये एक ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतूक करताना मिळून आला, त्या पथकाने त्यांच्यावर कारवाई करून ट्रॅक्टर ताब्यात घेतला। पोलीस कर्मचारी कुटुंबातील महिला सदस्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी पोलीस कुटुंबियांनी राज ठाकरे यांच्याकडे आपली कैफियत मांडली। पोलिसांना संरक्षण, नोकरीवरील ताण, सुट्ट्या, घराचा प्रश्न, नोकरी यासंदर्भात पोलीस कुटुंबियांनी राज यांच्याशी चर्चा केली। यासंदर्भात पोलीस आयुक्तांशी आधीच चर्चा केल्याचं राज यांनी या कुटुंबियांना सांगितलं। आपल्याला सोयी आहे ते कागदोपत्री आहेत, ॲक्च्युली बघायला गेले तर त्याचं अंमलबजावणी ही कधीच होत नाही। मिळालेल्या आहेत, आरोग्याच्या मिळालेल्या आहेत, पण बघायला गेलं तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कुठलंही बिल पास होत नाही। त्याच्यासाठी बरेच अरेंजमेंट करावं लागतं, त्यांना फिरावं लागतं, हे लगेच होत नाही। पोलिसांना युनियनचा अधिकार दिलेला नाही आहे, तर मग ॲटलिस्ट त्यामुळे ते पोलिसांचे जे काही बरीच वर्ष रखडलेले जे काही प्रश्न आहेत, त्यांचं वर्किंग आवर जास्त आहे, त्यांचे हेल्थ इश्यूज आहेत किंवा इतरही काही त्यांचे जे आहेत म्हणजे डेथ होणं किंवा त्यांच्यावर हल्ला होणं, हे काही जे आहेत ते सगळे तिथल्या तिथे राहतात, त्याच्यावरती काहीच होत नाही, आवाज उठवला जाऊ शकत नाही। तर त्याच्यासाठी ॲटलिस्ट आम्हाला तरी द्या, कारण आम्ही अवेअर आहोत, आम्हाला माहिती आहे की आमच्या नवऱ्यांबरोबर काय होत आहे। धक्का तर वाटतो आहे, शिवाय आम्हाला संताप आहे त्याच्यापेक्षा, कारण जो जनतेचं रक्षण करतो आणि आज कोणी येतो आणि त्याला मारून जातो, आणि हे खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रात पोलिसांना कोणीही वाली नाही आहे। म्हणून आम्ही राजसाहेबांकडे हीच मागणी केली आहे की आमची युनियन व्हावी, की जेणेकरून आमच्या समस्या, आमच्यावर होणारे अन्याय त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचल्या पाहिजे। ॲट्रॉसिटी कायद्याबाबत पवारांनी आपली भूमिका स्पष्ट मांडावी, राज्याला पवार नीती नेमकी माहिती आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीकेची तोफ डागली। यासंदर्भात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घ्यावं असं उद्धव ठाकरे म्हणाले। ॲट्रॉसिटीचा हत्यारासारखा सर्वाधिक वापर झाल्याचं पवार म्हणतात, पण राज्यात जास्तीत जास्त काळ हे आघाडीचं सरकार होतं आणि ह्याचा अर्थ या सरकारच्या काळातच या कायद्याचा हत्यारासारखा वापर झाला का असा सवाल उद्धव यांनी विचारला। मराठा समाजाचे मोर्चे हे समाजाची भावना व्यक्त करतात, पण हे गैरसमज सरकारनं दूर करावेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले। वरळीतले पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे हुतात्मा झाले, त्याविषयी पवार काहीच बोलत नाहीत, पण आयसिसविषयी कळवळा व्यक्त करतात। पोलीस रस्त्यावर शहीद व्हायला हवेत का असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। तेच पवार साहेब, आपल्या इथे जो विलास शिंदे एक हवालदार मारला गेला त्याच्याबद्दल का काही बोलत नाही, आणि मग आयसिसचा हा जो काही प्रकार आहे त्याच्याबद्दल शरद पवारांना कळवळ येत असेल तर आपल्या कायद्याच्या रक्षकांबद्दल त्यांना का नाही, त्याच्यावरती झालेल्या हल्ल्याबद्दल त्याचा निषेध का नाही करत। आणि एकूणच मला असं म्हणायचं की जे काही तथाकथित मानवतावादी आहेत, मग ते फेक एन्काउंटर किंवा अशा बाबतीमध्ये हिरारीने पुढाकार घेतात, ते एका पोलिसाच्या या हत्येच्या बाबतीत मूक गिळून गप्प का बसतात।
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाने परभणीतही महामोर्चा काढला. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात लाखोंच्या संख्येनं मराठा समाजातले नागरिक सहभागी झाले होते. या मूक मोर्चात महिला मुली महाविद्यालयीन तरुण तरुणी अबालवृद्धांसह लाखो मराठा बांधव अतिशय शिस्तीत मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. जिंतूर रोडवरील नूतन महिला महाविद्यालयापासून निघालेला हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. या मोर्चात मराठा समाजातल्या सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते. राज्यात आतापर्यंत झालेल्या मोर्चांपैकी परभणीचा मूक मोर्चा सगळ्यात मोठा असल्याचं बोललं जात आहे. ही जी घटना झाली अशी व्हायला नको. आम्ही या मराठ्यांच्या मुली आहेत. आम्ही काय कोणी वेगळ्या नाहीत. आम्हालाही त्यांच्या दुसऱ्या अदर कास्टवाल्यांसारखी आम्हालाही युनिटी भेटली पाहिजे. आम्ही एकत्र झालो पाहिजे. आम्ही एकत्र होऊन काहीतरी काम केलंच पाहिजे आणि त्यांच्यासारखं मोठं होऊन त्यांच्यासारखं आम्हालाही सवलती भेटल्याच पाहिजे आणि आम्हालाही संरक्षण पाहिजे. जसं की दुसऱ्यांवर असे काही होत नाही तसं आम्हालाही आम्ही मराठी आहोत म्हणून आमच्यावरच काही वेळ आलेली आहे. आम्हालाही संरक्षण भेटलंच पाहिजे. आम्हीही कुठेतरी मोठे झालोच पाहिजेत आणि आम्हालाही सवलती आणखी पाहिजेच आहेत. महाराष्ट्रात असून मराठ्यांमधील माता भगिनींवर असला अन्याय होतो ही इतकी दुर्दैवाची बाब आहे. कोपर्डी प्रकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी काहीतरी कारवाई केलीच पाहिजे. 2 महिन्याच्या आत त्यामधील कोपर्डी प्रकरणातील अपराधांना फाशी झालीच पाहिजे. हायड्रासिटी हा कायदा जो आहे तो रद्द झाला पाहिजे आणि कोपर्डीतील जे प्रकरण घडले तेथील आरोपींना 2 महिन्याच्या आत शिक्षा झाली पाहिजे अशी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते. माझ्या इतर मैत्रिणी कमी मार्कांवर सुद्धा MBBSला लागतात आणि मला चांगले मार्क पडून सुद्धा मी MBBSला लागू शकत नाही. ही खंत मनात घेऊन एवढा असा त्रास होतो तर मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी काहीतरी करावं. मराठ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे. ॲट्रॉसिटी कायदा कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, मात्र याचा गैरवापर होऊ नये यासाठी आपण स्वतः लक्ष घालणार आहे असं विधान रामदास आठवले यांनी आज केलं आणि त्याचबरोबर दलित आदिवासी आणि OBC यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजासह अन्य जाती जमातींना 25% आरक्षण दिलं जावं, त्यासाठी वेळप्रसंगी कायद्यात बदल करावा लागेल आणि ह्यासाठी पंतप्रधानांशी ते भेटही घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सर्व पक्ष आणि सांगलीकरांच्या वतीने आज सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत आठवले यांचा सत्कार करण्यात आला. ॲट्रॉसिटी ऍक्ट रद्द करण्याची मागणी योग्य नाही आहे आणि जर तशा पद्धतीची मागणी होत असेल तर सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून मी एवढं सांगेन की तो कायदा अजिबात रद्द करता येणार नाही. परंतु त्याचा मिसयूज होत असेल तर त्यासाठी नक्की मी माझ्या वतीने मी प्रयत्न करेन आणि मराठा समाजातल्या इनोसंट लोकांवरती जर अशा पद्धतीचा अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी मी काळजीपूर्वक मी लक्ष घालेन. पण या कायद्यामध्ये बदल करता येणार नाही, या कायद्याला रद्द अजिबात करता येणार नाही. तर ही माझ्या सामाजिक न्याय खात्याचा मंत्री माझी भूमिका आहे. सुरेश जैन यांची तुरुंगातून अखेर सुटका झाल्यानंतर जळगावच्या 7 शिवाजीनगर येथील घरी येणार असल्यानं त्यांच्या 14 भगिनींनी तसंच त्यांच्या चाहत्यांनी फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. जैन यांच्या कुटुंबियांनी घरासमोर रांगोळी तसंच फुलांनी घर सजवलं आहे. सुरेश जैन घरी येणार असल्यानं 4.5 वर्षानंतर आपल्या घरी खरी दिवाळी साजरी होईल असं जैन यांच्या भगिनींनी प्रतिक्रिया दिली आहे. 4.5 वर्षानंतर घरी येत आहेत. आम्ही दादाच्या बहिणी आहोत. आम्हाला इतका आनंद होतो आहे. पण आम्ही बघितलं जळगावामध्ये की आमच्यापेक्षा जास्त जळगावच्या लोकांना आनंद झालेला आहे. जागोजाग म्हणजे फटाकडे फुटत आहेत. जागोजाग लोक म्हणजे आनंद व्यक्त करत आहेत. पेन्शन घोटाळ्या प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झालाय. कोंढाणे धरण प्रकल्प अनियमितता प्रकरणी ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 अधिकारी आणि कंत्राटदार खत्री ह्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. प्रकल्पाला तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी मंजुरी दिली होती, त्यामुळे पहिल्यांदाच सिंचन घोटाळ्या प्रकरणी तटकरे SEBच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले. तत्कालीन अधिकारी आणि FA एंटरप्राइजेसचे खत्री ब्रदर्सवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढाणे या पाटबंधारे प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. FA एंटरप्राइजेसला कंत्राट मिळावं ह्याकरता FA एंटरप्राइजेसचे निशार खत्री आणि खत्री ब्रदर्सनं बोगस कंपन्या स्थापन केल्या. अधिकाऱ्यांशी संगनमत करून पूर्ण निविदा प्रक्रियाच बोगस केली आणि कंत्राट मिळवलं असं SEBच्या तपासात समोर आलंय.
राज्याच्या धरणाच्या सुरक्षेचं ऑडिट करणाऱ्या धरण सुरक्षितता संघटनेचा धक्कादायक अहवाल समोर आलाय. यात 300 अधिक धरणं धोकादायकतेच्या दुसऱ्या टप्प्यात आहेत. विशेषतः या टेमघरी आहे सर्वात धोकादायक आणि असुरक्षित कोकणातील आंबेघर धरण आहे. राज्यात सध्या तारळी आणि टेमघर सर्वात धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र टेमघर आणि तारळी ही धरणं मात्र धोकादायकतेच्या दुसऱ्या श्रेणीत आहेत. टेमघर आणि तारळीसारखी आणखी 300 धरणं राज्यात धोकादायकतेच्या दुसऱ्या श्रेणीत आहेत. धोकादायकतेच्या पहिल्या श्रेणीतही काही धरणं आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्षच होत आहे. धरणाच्या सुरक्षेसंदर्भात शासन गंभीर असून पुढील 2 वर्षात जास्तीत जास्त निधी खर्च करून सर्व धरणांची गळती थांबवण्यात येईल अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे. 2 नंबरच्या कॅटेगरीमध्ये ही 400 धरणं येतात की त्याची दुरुस्ती करणं आवश्यक आहे आणि ते आम्ही आता प्राधान्याच्या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. परंतु यापुढे काही फार असा गंभीर धोका नाही धरणांना की आता काही परिस्थिती ओढावेल, वाईट परिस्थिती ओढावेल किंवा गंभीर परिस्थिती निर्माण असं नाही. ही नियमित चालणारी बाब आहे. अनेक वर्षाचे धरणं जुने आहेत, काही 100 वर्षाचे आहेत, ब्रिटिश काळातले आहेत, काही त्यानंतरची आहेत आणि कमी अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांना गळती आहे. काही धरणं अशी आहेत नजीकच्या काळातली टेमघरसारखी यांच्यासारखी की त्यांना 10-12 वर्षापूर्वी धरणं झाली परंतु त्याच्यामध्ये गळत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि या संदर्भामध्ये शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. संबंधित अधिकारी आहेत, ठेकेदार आहे, यांच्यावर कठोर कारवाई या ठिकाणी केलेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. अखेर जायकवाडी धरणातून बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धरणामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी रात्री उशिरा जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून 200 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तर आज दुपारपर्यंत कोणत्याही क्षणी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. सुरुवातीला दोन्ही कालव्यातून 200 क्युसेक म्हणजे 400 क्युसेक इतक्या वेगानं माजलगाव धरणाकडे पाणी जाईल. या विसर्गामध्ये हळूहळू वाढ करण्यात येणार आहे. माजलगाव धरणात 4.5 TMC पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याप्रमाणे पाणी सोडण्यात येत आहे. साधारणतः 2 महिन्यांच्या काळात जायकवाडी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. माजलगाव धरण सध्या मृत साठ्यात आहे. त्या धरणावर असलेल्या पाणी पुरवठा योजनांना पाणी पुरवठा देणं शक्य नसल्यानं जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी होत होती. जायकवाडीत सध्या 66% आसपास जलसाठा शिल्लक आहे. 33% पुढे जलसाठा असेल तर पाण्याचा विसर्ग करता येतो. औरंगाबादमध्ये रोजच खड्ड्यांच्या संख्येत वाढ होते. मात्र महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खड्डे वाचवा बक्षीस मिळवा असं अनोखं आंदोलन सुरू केलंय. खड्डे चुकवून गाडी चालवणाऱ्या दुचाकी चालकाला कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा, मेडिकल किट भेट देण्यात आली. रंगाळ गल्ली सिटी चौक रस्त्यावर हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. सिटी चौक हा शहरातील सर्वात जुना भाग असून गणपती उत्सवात या रस्त्यावरून शहरातील मुख्य मिरवणूक निघते. गणेशोत्सव 2 दिवसांवर आलेला असतानाही महानगरपालिका मात्र या खड्ड्यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं मनसेतर्फे हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. 2 दिवसात खड्डे बुजवले गेले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेकडून देण्यात आला. मुंबईतल्या अंधेरी MIDC भागातील धनलक्ष्मी सोसायटीत एका प्रेमी युगुलाचं शव मिळालंय. बंद फ्लॅटमधून येणाऱ्या वासानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवलंय. घटनास्थळाहून पोलिसांना सुसाईड नोटही मिळाली आहे. हे प्रेमी युगुल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतं. त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता म्हणून आत्महत्या केल्याचं त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलंय. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. विरारमध्ये एका 19 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचे कयास बांधताना हत्येमागचं कारण हेलावणारं समोर आलंय. मित्रांनं मैत्रीत घात करत वासनेच्या आहारी जाऊन या युवतीची हत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तुमचा आजार हा आयुर्वेदिक औषधानं बरा होईल असं पटवून देऊन नकली औषधं देऊन ही नकली औषधं 2 लाख रुपयांना विकून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे. त्यांच्याकडून वापरण्यात आलेली सर्व नकली औषधं जप्त केली असून यामध्ये 2 आरोपींना अटक केली आहे. तर ह्यांचा मास्टर माइंड स्वामी शिरकूर ह्याच्या सहित आणखी 3 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
कल्याण जवळील मोहने गावात इयत्ता 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या सार्थक पोहेकर याला परीक्षेत कॉपी करताना शिक्षकांनी पकडलं. इतर विद्यार्थ्यांसमोर त्याला चांगला चोप दिला. आपल्या सहकाऱ्यांसमोर झालेला अपमान त्याच्या जिव्हारी लागला आणि त्यानं दुसऱ्या दिवशी आई कामावर गेल्यावरती राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मुलानं आत्महत्या ज्या शिक्षकामुळे केली त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी सार्थकच्या आईनं मागणी केली आहे. डोंबिवली येथील नांदिवली परिसरात काल एका फिटनेस जिमचं उद्घाटन झालं. ह्या उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली. महेश मांजरेकर, त्यांची पत्नी मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, पूजा सावंत, सुनील बर्वे आणि सैराट फेम परशा म्हणजेच आकाश ठोसर या कलावंतांनी या कार्यक्रमाला उद्घाटनाला हजेरी लावली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोदकांची खरेदीही मोठ्या प्रमाणात होते. नैवेद्य, प्रसाद, मोदकाची सजावट अशा सर्वच गोष्टींमुळे बाप्पाचा आवडता मोदक खरेदी केला जातोय. तसंच उकडीच्या मोदकांसाठी ऑर्डर्स दिल्या जात आहेत. बाजारात वेगवेगळ्या तऱ्हेचे मोदक आपल्याला मिळू शकतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.